पूजन करायत गुरु जान मन रंगायत पूजन करायत गुरु जान मन पूजन करायत गुरु जान मन रंगायत पूजन करायत गुरु जान मन रंगायत जनार्दन बाबांच गुरु पूजन करायत। आता स्वामीजींचं पूजन होत आहे, सर्वांनी पुनरुपी एकदा वर हात करून टाळ्यांच्या गजरात बाबाजींचं स्वागत। मन मंदिर गुरुला पूजिते 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 सर्वांनी वर हात करायचे, वर हात करून टाळ्यांच्या गजरात बाबाजींचं स्वागत करायचं। मन मंदिर गुरुला पूजिते चला बंदा गुरु स्वरूप मन मंदिर गुरु लपूजी मन मंदिर गुरु लपूजी मन मंदिर मन मंदिर गुरु लपूजी मन मंदिर सुरुवात होण्या तत्पूर्वी परमपूज्य स्वामी लखनगिरीजी महाराज आपल्या सर्वांना आशीर्वाद देतील। सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वामीजींचं स्वागत करायचं आहे। गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। बघा या ठिकाणी चालत असलेला शिव महापुराण कथा बाबाजींच्या मुखातून आपण श्रवण करीत आहोत। गीता भागवत करीती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे। खरोखर बघा या माणिकेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी कलशरोहण प्राण प्रतिष्ठा निमित्त या ठिकाणी बाबाजींच्या मुखातून आपण या ठिकाणी शिव महापुराण कथा ऐकत आहो किंवा श्रवण करीतो। खऱ्या अर्थानं धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सिने गेला। मज वाटी त्या सिया लिंग न द्यावी कदा न सुडा विचरण त्यांचे। खरोखर ही संत महात्मे दयाळू कृपाळू आहे, उदार मनाची आहे। खऱ्या अर्थानं या ठिकाणी शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती
या न्यायाप्रमाणे अनेक या ठिकाणी बघा आपल्याला कथेमध्ये श्रवण झाले असेल, भूत वेताळ नाचती हर्षयुक्त उमा पती। या ठिकाणी सर्व जीव अंतकरणामध्ये असेल तो भगवान शिवजी आहे। आणि या प्रांगणामध्ये या ठिकाणी बाबाजींच्या मुखातून आपण या ठिकाणी शिव महापुराण अधिकार श्रेष्ठ जाना, उद्धवा तो अधिकार श्रेष्ठ आहे, तो अधिकार संत महात्म्यांनी आपल्याला दाखवून दिलेला आहे। भगवान परमात्मा सांगतात की बाबूनो, ज्यांच्या अंतकरणामध्ये भाव आहे, भक्ती आहे, जो सेवक आहे, दास आहे, या ठिकाणी ते संत महात्म्य दयाळू कृपादृष्टीनं तो अधिकार जाणलेला आहे। आणि तो अधिकार आपल्याला या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण बाबाजींच्या मुखातून ही श्रवण कथा ऐकत आहोत। आपला जीवनाचा या ठिकाणी उद्धार आहे। अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीवा, हे संत महात्म्य दयाळू कृपा अवतार धारण करीत असता। आणि या कथेतून या ठिकाणी आपला अनेक जणांचा उद्धार होणार आहे। अन्य पहिलं प्रथम म्हणजे बघा, इतकी ही मोठी ताकद आहे की या ठिकाणी स्वतः बाबाजींच्या मुखातून आपण ही या शिव महापुराण कथा ऐकत आहोत। प्रत्येकाला काही ना काहीतरी जीवनामधला एक अनुभव असेल। महाराज म्हणतात, जगद्गुरु तुकोबाराय सांगता की संत संगतीचे काय सांगू सुख, आणि आपणा पारखी नाही जेते। साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगे। खरोखर हे संत महात्म्य दयाळू कृपाळू आहे, या उदार मनाचे आहे। नाथ बाबा एका अभंगामध्ये सांगतात की बाबांनो, घातला दुकान देती आली असी दान, आणि संत उदार उदार भरले आनंदी भंडार। संत महात्म्यांनी ही दुकान मानलेलं आहे, आणि या दुकानातून आपल्याला काहीतरी घेऊन जायचं आहे। या संत महात्म्यांच्या या दुकानामध्ये या ठिकाणी महाराज म्हणतात भावही कमी आहे। आणि प्रत्येकांना या ठिकाणी कथेला आल्यानंतर पहिलं प्रथम म्हणजे जे आपल्या बॅटरी की आहे या चार्जिंग करून घेणं कर्तव्य जास्त आहे, ऐकणे। आणि इथं या ठिकाणी असे फार विभूती की या ठिकाणी बाबाजींच्या मुखातून आपण ही शिव महापुराण कथा श्रवण करीत आहोत। जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, गीता भागवत करीती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे। किंवा असा थोर रत्न असेल की ज्याच्या जीवनामध्ये प्रारब्ध जोडमध्ये रूपामध्ये त्या ठिकाणी असणार। महाराज म्हणतात की बाबांनो, की असा एक आत्मा वेगळा आहे। या कथेमध्ये आल्यानंतर ती कथा श्रवण करायची आहे, आणि श्रवण केल्यानंतर महाराज म्हणतात की बाबांनो, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, आणि तयाच्या हरिक वाटी देवा। त्या भगवान परमात्म्याचं या ठिकाणी अतिशय गुण। बाबाजींच्या मुखातून आपण या ठिकाणी शिव महापुराण श्रवण करीत आहोत। आणि बरेच दिवसाची जरा एक लक्षात धरा, बाबाजींना भेटण्याची बरेच दिवसाची हास लागली होती। आम्ही नर्मदा परिक्रमाला बघा गेलो होतो, आणि नर्मदा परिक्रमा करून आल्यानंतर बाबाजींना फोन लावला, आणि सहज कळलं की या ठिकाणी निफाड या ठिकाणी बाबाजींची कथा श्रवण चालली आहे। बाबाजी सांगायचे की बाबा, तिथं अधिकार श्रेष्ठ आहे, हे संत महात्म्य दयाळू आहे, कृपाळू आहे, आणि अतिशय गोड असं या ठिकाणी सर्व भाविक भक्तांनी नियोजन केलं। आणि बाबाजींच्या मुखातून आपल्याला कथा श्रवण करायची आहे। जागेवर थांबतो। रामकृष्ण हरी, जय जनार्दन, जय जनार्दन। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुसाक्षात् परब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्य कोटि सम प्रभा निरविघ्नं कुरु मे देवा। सर्वकारेषु सर्वदा गजाननं दूतगणादिसेवितं कपीतजं भूफलचारभूषणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपंकजं। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिरक्षं एकं नित्यमिमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचंद्रमौळि फणीन्द्रमाथा मुकुटीधरा कारुण्यसिन्धु भवदुःखहारी तुदवीन शंभो भज को न तारी। तुजवीन शंभो मज सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमास्तुते। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपे संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। ओम नमः पार्वती हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त 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 अलक्ष्मी रंजन गुरु रामानंद स्वामी महाराज देवदेवर भगवान ईश्वर महाराज संतन की जय नाथन धर्म के हनुमान श्याम रामचंद्र की मंगेश्वर भगवान शैलेश्वर भगवान कुंडलिकावली श्री ज्ञानदेव पंडरीनाथ मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव। हर हर महादेव शंतो काशी विश्वनाथ गंगी हर महादेव शंतो काशी विश्वनाथ गंगी हर हर महादेव शंतो काशी विश्वनाथ गंगी हर हर महादेव शंतो काशी विश्वनाथ काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे
काशी अमरनाथ गंगे, काशी अमरनाथ गंगे, हर हर महादेव, हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ, सर्वानी हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे, हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे, काशी विश्वनाथ गंगे, काशी विश्वनाथ गंगे, काशी अमरनाथ गंगे, काशी अमरनाथ गंगे, हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ 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 गंगे, जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन, 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 जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन, जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन, जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन, माझा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, माझा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, म्हणा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, माझा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, टाळी पण वाजवा चांगलं, माझा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, माझा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, माझा विठ्ठल पांडुरंगा, माझा विठ्ठल पांडुरंगा, माझा विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, माझा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, माझा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, माझा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, माझा विठ्ठल पांडुरंगा, माझा विठ्ठल स्वामी गुरुमावलीच्या कृपेनं बाबाजींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या निफाड नगरीमध्ये मानकेश्वराच्या सान्निध्यात गणरायांच्या पवित्र ह्या प्रांगणात आपण बसलो आहोत. भाग्यवान आहात, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनीला पद्मनाभ जोडेला. व्यासपीठावर संत महात्मे आहे, त्यांनाही प्रणिपात करू नमस्कार करू. आज परमपूज्य लखनगिरीजी महाराज डॉक्टर बाबा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही टाळ्याच्या गजरात स्वागत करू. वास्तविक बाहेर आता थोडं धावपळीत आहे आम्ही, नाहीतर 10-5 महात्मे दररोज जैनचं आगमन होत असतं, पण आम्ही पहिल्याच दिवशी आपल्या अनिल भाऊंनी त्यांनी सांगितलं अण्णांनी त्यांनी की बाबाजी जेवढे साधू पहिल्या दिवशी येतील काय सांगावा. जिथे गुरुचे आगमन होते प्रसन्न परिसर पावन होते, जिथे गुरुचे आगमन होते प्रसन्न परिसर पावन होते,
पवित्रेने भक्तला सती पवित्रे भक्तला पुरती जगाची हरी निगाले नाथ के कुटिया निगाले नाथ के अशा संतांचा स्पर्श झाला पहिल्याच दिवशी. किती संत आले होते, एवढे संत होते. आमचे एक संत तर खूप मोठे होते, ते गाडीत नंतर त्यांनी उतरताच येईना, एवढे मोठे होते. पाहिलं ना, म्हटलं काय अवस्था असते हे बघा. संसारात आणि परमार्थातला फरक आहे. संसार हा होतोच परमार्थ करावा लागतो. अरे बांधारे भक्तीची सांगड बांधारे भक्तीची नारायण नामाची नारायण नामाची. आपल्याला कमीत कमी 5 तास पाहिजे, मग आनंद घ्यायचा प्रत्येक वेळेस. म्हणून प्रथमता मानकेश्वर मंदिराची जी समिती आहे त्यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू, कारण आज दीप उत्सव करायचा आहे. अतिशय सुंदर दीप उत्सव होणार आहे. आपलं डोळ्याची पारणं फिटावं असं सुंदर कार्यक्रम तुम्ही करत आहात. असा दीपोत्सव, असा यज्ञयाग, भगवंत मानकेश्वराला एवढा आनंद होत असेल, त्या परमेश्वराला, त्या भवाय आपण म्हणतो क्षरवाय क्षितिमृते नमा, भवाय जलमृते नमा, रुद्राय अग्निमृते नमा, उग्राय वायमृते नमा. म्हणजे भगवान शंकर कोणत्या कोणत्या रूपात आहे. जसे 12 ज्योतिर्लिंग आहे तसे अष्टमूर्ती शंकर आहे. ते 8 दिशाला आहे. आपण फक्त 12 ज्योतिर्लिंग पाहिले पण 8 ज्योतिर्लिंग कोणीच पाहिले नाही. सर्वाय श्रुतिमृते नमा. आकाश स्वरूप, हे आकाश आता कसं आहे, पिंड स्वरूप आहे. ही पृथ्वी माता पार्वती आहे आणि याच्याच सर्वजण राहत. त्याला म्हणते विश्वाद्यम विश्व बीजम, हे सगळं बीज आपण आहोत. उदार मेरो पति पार्वती सा उदार मेरो पति पार्वती सा श्री विश्वनाथ मनती सुराता श्री विश्वनाथ मनती सुराता दया निधि दो गज चर्मधारी तुझवीन शंभो मज को नारी तुझवीन शंभो जे आकाश स्वरूप आहे ते भगवान शिव आहे. आपल्या पिंडीचा जो हिजे आहे, आपण पिंडीकडे बघताना जो कलर बघतोय तो आकाशात बघा तोच आहे. हे सगळं शिवलिंग स्वरूप आहे. आपण त्यात विश्वाद्यम विश्व बीज निखलम भयहरणारा पंचवक्र. वास्तविक 5 मुख आहे भगवान शंकराला, एक नाही, किती, 5 मुख 5 पंचवक्र. 3 नेत्र आहे. हे नेत्र लय महत्वाचं आहे. हे उघडलं तर जीवनामध्ये ज्ञानही दान करतं, प्रलयही करू शकतं. पण हे नेत्र उघडण्यासाठी फार तपस्या करावं लागते. कोणी कोणी केली, सर्वाय क्षितिमृते नमा भवाय जलमृते नमा. हे जल तत्व आहे ते भगवान शंकर आहे, लक्षात. बरोबर सर, व्यवहार आहे सर. सर्व समिती सर्व भक्तगण इथं बसले म्हणून तुम्हाला सांगतो. हे कोणी सांगत नाही एवढं. जल तत्व सुद्धा भगवान शंकर आहे. पाणी कसं निर्माण झालं, पाणी काशीच्या क्षेत्रामध्ये भगवान विष्णू तपश्चर्याला बसले. भगवान शंकरला जलच का आवडतं, दुसरं का आवडत नाही, पाणीच का बरं आवडतं. एका लोट्यात तो काय एवढा प्रसन्न होतो तो भोला शंकर, भोले बाबा, हा एवढा अवघड जाणी आणि एका लोट्यात प्रसन्न. टाकून बघा तुम्ही पाणी, जल तत्व.
लक्षात खूप महत्त्वाचं आहे. पाणी कसं निर्माण झालं? भगवान विष्णू भगवान तपश्चर्या करत आहे आणि त्या घाटावरती बसले असताना भगवान विष्णूच्या शरीरातून एवढं घाम सुरू झाला आणि त्या घामातून हे जल निर्माण झालं. हे सर्व जल पृथ्वीवरचं आहे ना, आणि म्हणून एवढं पाणी निर्माण झालं आणि त्यावेळेस भगवान विष्णूची मान थोडी अशी हल्ल्या गेली. त्या मानेतल्या त्या कानातला एक मणी खाली पडला, फक्त मणी, आणि खाली एका आपल्या गंगेमध्ये प्रवेश करून गेला. त्याला मनकर्णिका घाट म्हणतात. कोणी कोणी स्नान केलं मनकर्णिकावर? मनकर्णिका, कर्णिका म्हणजे कान आणि मणी कुठला पडला? भगवान विष्णूचा. म्हणून त्या सगळ्या घाटापेक्षा स्नान कुठं करायचं? मनकर्णिका घाटावर. जे जे काशीला गेले त्यांनी तिथं स्नान करावं जिथं भगवान विष्णूचा मणी पडला. आणि त्या दिवशी सर्व जलमय झालं. त्यावेळेस भगवान शंकरांनी सांगितलं, भगवंता तुमच्या शरीरातून जे पाणी निघालं ते मला प्रिय राहील, म्हणून जो भक्त मला पाणी टाकेल त्याच्यावर मी प्रसन्न होईल. गंगाधरा शिव गंगाधरा हर हर भोले नमः शिवा, गंगाधरा शिव गंगाधरा हर हर भोले नमः शिवा, नमः शिवाय हो नमः शिवा, हर हर भोले नमः शिवा, नमः शिवाय हो नमः शिवाय भोले. सर्वाय ओम सर्वायशित भवाय जलमृते नमः, रुद्राय अग्निमूर्ते. अग्नीचं कोणाचं स्वरूप आहे? लक्षात घ्या, अग्निस्वरूप जे आहे ते भगवान. रुद्राय अग्निमूर्ते नमः, ही अग्नी सुद्धा कोण आहे? भगवान शिवाय. जर तुम्ही गेलात दक्षिण भारतात तर अशी मोठी ज्योत दिसते, एक एक मन कापूर जाळला जातं. बरं, हे तुम्ही म्हणाल कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम. कापूर का जाळतात? काय कारण आहे कापूर जाळायचं? भगवान शंकराचं शरीर कसं आहे? कर्पूर गौरम करुणावतारम, तो कापरासारखा, स्फटिकासारखा स्वच्छ प्रकाश ज्यांच्या शरीराचा आहे. आणि करुणावतार एकदम दयाळू आहे. संसार सारम भुजगेंद्र, भुजगेंद्र म्हणजे सर्प धारण केलेला. सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सुहृदम. काय सांगाव, किती वर त्याला वेळ पाहिजे होता. आता अण्णा म्हणे बाबा कानात घातली याला शिवमहापुराण किती म्हणलं? 7 दिवस लागतात तेव्हा ते पूर्ण होतं. 5 दिवसात फक्त पंचामृत झालं ते, पण षडोपचार नाही झालं. याला षडोपचार मग तुम्हाला 2 वेळेवर कथेला सुरुवात करायची. त्यावेळेस आमचं मग 7 दिवस मौन अनुष्ठान, आणि अनुष्ठानातली कथा ऐकून बघा. 10-10, 20-20 हजार लोक राहतात तिकडे, नंबर लागतात. संध्याकाळी जर 8 वाजता करतात तर 5 लाच लोक असे आसनं टाकून जातात की आपला नंबर लागला पाहिजे. निफाड आहे, कमीत कमी एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही इथं आलात, खूप चांगली गोष्ट आहे. कारण नाशिकला द्राक्ष पिकतात म्हणून बाहेरचे लोक खातात. बरोबर, कुठं पिकतात? जिथं पिकतं तिथं नाही, इथल्या बाबतीत नाही बोलत मी. ते लांब जालन्याला जाऊन निकल्या जातं, औरंगाबादला जाऊन निकल्या जातं, बुलढाण्याला जाऊन निकल्या जातं, पण जवळ द्राक्ष कोणी घेतात का? रस्त्यावर बसावं लागतं आपल्याला ते विकायला, तरी लोक आपल्या मळ्यात आहे, काही विशेष नाही. आणि म्हणून एक एक चिंतन आहे, कापूर का जाळावा? अश्वमेघ नावाचा घोडा ज्यावेळेस प्रभू रामचंद्राच्या यज्ञामध्ये सोडला गेला वशिष्ठ ऋषींकडनं, बारकाईने ऐका खूप, जे कधी ऐकलं नाही ते तुम्ही आज ऐका. कापूरच का जाळावा? काय कारण आहे कापूर जाळायचं? तर तो अश्वमेघ घोडा जो सोडला तो, आणि सोडल्यानंतर परत अनेक प्रकारच्या याच्यापासून कुठंतरी पकडलं जाईल, परत हे होईल, म्हणून वशिष्ठांनी तो घोडा समर्पित केला
यज्ञनारायणाला की आता याच्यापासून वाद नको म्हणून तो कापराच्या स्वरूपाने समर्पित करून सर्व मनोरथ पूर्ण करण्यासाठी आपण शेवटी शेवटी कापूर जाळतो. धूप दीप झाला आता कापूर आरती, आता कापूर आरती. ओम सर्वाय क्षितिमृते नमा, भवाय जलमृते नमा, रुद्राय अग्निमृते नमा, उग्राय वायुमृते नमा. हे वायू वाहतो ना, लक्ष द्या. हा वायू संपला, किती लोक ऑक्सिजन वाचून गेले. शेवटी टाक्या मिळत नव्हत्या त्याच्या, किती कठीण होत. हा वायू कोण आहे? भगवान शिवाय. ही जी हवा आहे आपल्या सोहम 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 जो श्वास चालतो तो भगवान शिव आहे. ओम सर्वाय श्रुतिमृते नमा, ओम भवाय जलमृते नमा, रुद्राय अग्निमृते नमा, उग्राय वायुमृते नमा. वायू जे आहे ते भगवान शिव आहे. नमामि शमेशाम निर्वाण रूपम विभू व्यापकम ब्रह्म वेद स्वरूपम. विभू व्यापकम ब्रह्म वेद स्वरूपम निर्गुण निर्विकल्प निरीह. निर्गुण निर्विकल्प निरीह चिदाकाश माकाश स्वसं भजेह. चिदाकाश माकाश स्वसं भजेह. मामीश मीशाम निर्वाण रूपम. मामीश मीशाम निर्वाण रूपम. विभू व्यापकम ब्रह्म वेद स्वरूपम. विभू व्यापकम ब्रह्म वेद स्वरूपम. विभू व्यापकम ब्रह्म वेद स्वरूपम. हो म्हणून कापराला महत्व आहे. कापूर खूप महत्वाचं आहे आरतीमध्ये. पण आरती जोपर्यंत कापूर तोपर्यंत ताट खाली ठेवू नये. कापूर जोपर्यंत पेटलेलं आहे ताट लगेच खाली नाही ठेवायचं. जे तुमचं आरतीचं नाही नाही, जोपर्यंत कापूर पेटलेला आहे तोपर्यंत आरतीचं ताट हातातच पाहिजे. हे बार काही शिवमहापुराणात खूप आहे. एकदा बबुला नावाची गाय होती आणि ह्या गायीनं सुंदर असं वासरू दिलेलं होतं. त्या वासराच्या पितांनी दोन्ही बाजूनं फेस येतं बघा. राहिलेले का तुम्ही? आपण सगळे शेतकरी आहे. वासरू पाजून आहे का? आता वासरू राहिले का नाही सांगतेच नाही. दूध आहे तर येतं, कुठे नाही येतं तेही माहीत नाही. पण असा फेस येतो दोन्ही बाजूने आणि तो फेस गाय गाई दूध जे गाई वासरू दूध पित होतं तो फेस असा उडाला भगवान शंकराच्या शिवलिंगावर जाऊन पडला. भगवान शंकराला वाटलं की अरे एवढं उष्टपष्ट माझ्या अंगावरती थोडासा. आता तो भगवान भोलेबाबा काहीतरी लीला करायची होती. भगवान भोलेबाबाला थोडासा असा क्रोध आला. वासराकडे येणार तर गाईला वाटलं आता भोलेबाबा माझं वासराला मारणार. ती गाय आहे. त्या गायीने भगवान भोलेबाबालाच गिळून टाकलं. गाय ती किती केली तर म्हणून पहिला घास आपण काय करतो आज बी काय देतो गाईला त्याच. सकाळी उठून पहिली भाकर गायीची ऐका रुक्मिणी पहिली भाकर गायी. जनार्दन बाबा पुत्र बाळ साईचे ऐका रुक्मिणी पुत्र बाळ साई. सकाळी उठून सडा खाली हो. लक्ष द्या आपलं जास्त लांबू नका. सगळी कथा पूर्ण करायची आज आपल्याला आणि 10:30 to 11:45 दीप उत्सव करायचा. म्हणून थोडक्यात हे म्हणायला गोड लागतं, ऐकायलाही गोड लागतं, पण कथाही पूर्ण करायची. ते म्हणतील बाबा निश्चित भजनच म्हणत बसले. ऐका जरा किती गोड सांगताय की गायीचं ते गिळून टाकल्यानंतर सगळे लोक म्हणे अरे महादेव गेला कुठं. पार्वतीने सांगितलं माझा महादेव गिळला गायीने. मग कसं? मग पार्वतीने प्रार्थना केली की हे जगदंबा परंबा आम्ही सगळी तुझी सेवा करू आणि लक्षात घे तुझं दूध. आईला प्रार्थना केल्या केल्या भगवान शंकर जे प्रगट झाले त्या आईच्या कुशीतून ते नंदी रूपाने प्रकट झाले. बोला नंदिकेश्वर भगवान की जय. बैल ती सवारी चले
किती गोड आहे. भगवान शंकर नंदीवर बसतात. भगवान शंकर तिथून प्रकट झाल्यानंतर मग देवाने सगळ्या देवांनी हात जोडले की देवा आजपासून तुला उष्टच दूध दिला जाईल. का अगोदर गायीजवळ वासरू नेतो, थोडं वासरू पितन त्याला बाजूला केलं तर मग ते सगळेजण कसं करतात, उष्टच दूध पितात ना. कोण डायरेक्ट असं नाही वासरू. मग तेव्हापासून आपण त्या वासराच्या नावाचं दूध पितो. काही काही अशी बहादर असतात वासरू ओढून घेतलं की दूध परत वासरू सोडतात, परत दूध काढायला लागतं. मग आई म्हणते माझं वासराचं वाट्याचं दूध आहे ना. मग तेव्हापासून आपली भारतीय संस्कृती तिच्या वाट्याचं वासराच्या वाट्याचं दूध पितो म्हणून एक भाकर आपण तिला देतो. सकाळी पहिली तव्यावरची भाकर तिला असते. आता तव्यावरची भाकर पहिली तिला आणि शेवटचं हे याला. का ह्याचं माहिती आहे का? पहिल्यांदा आपण आपल्या तव्यावरची भाकर गाईच्या नावाने काढा. तुम्ही दररोज नित्यनेमाने 10 वाजता गाईला घास देत जा. 10 वाजता राईट टाईम गाय तुमच्या दारात येईल. तिला राईट टाईमसुद्धा सांगावं लागत नाही. 3 वाजता देऊन पहा, दररोज देऊन पहा. 3 वाजता तुमच्या दारात गाय आलीच पाहिजे. तिला टायमिंग सांगावं लागत नाही. तिलासुद्धा वेळ काळ कळतो पण आम्हाला काहीच कळत नाही. हे विशेषत आहे. म्हणून त्या गाईला पहिला घास बरोबर आहे का नाही आणि शेवटचा घास कुत्र्याला उरलं सुरलं. पण आपण काय करतो माहिती का? पहिला जो गाईची जी पोळी आहे त्यांना लवकर ड्युटीवर जायचं म्हणून त्यांना कोणाला आपल्या पती देवाला. मग ते काय करतो? जय 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 बायको तुम्ही सांगाल ते काम आम्ही ऐकू असं वागतो बिचारा. गरीब गाई सार कोणाच्या वाट्याचा घास दिला खरं सांगा. म्हणजे याचा अर्थ उद्यापासून पहिली पोळी त्यांना देऊ नका गरीब बनवण्यासाठी असं ना करू. पहिला घास गाईला पहिली पोळी आणि शेवटचं जे उरलं आहे आपण काय करतो? जे उरलं आहे शेवटी शेवटी. आता असं शास्त्र आहे की भगवान शंकराला ज्यावेळेस समुद्र मंथन झालं आणि मंथनातून पहिल्यांदा 5 गायी निघाल्या. सुरभी नावाची गाय एवढं वर्णन करायला आपल्याला वेळ नाही. पण नंतर 20 निघालं ते कोणाला? भगवान शंकराला. आणि आपल्याकडं सुद्धा सासूबाई घरात असते ना तर ती काय करते? शेवटची भाकर खाते बिचारी. म्हणजे गार गार खाते, गरम गरम नाही खात. ते त्याचंही चिंतन आहे. पण शेवटचा घास काय करते? सुनबाई स्वतः खाते आणि पहिली पोळी. मग हे बिचारं घरात आलं ड्युटी करून 5 वाजता की वा 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 करायला सुरुवात करते. अहो आमचे घरात पाय ठेवत नाही तर वाटा कोणाचा खाल्ला? कुत्र्याच्या नावाचा. ठेवा ना त्यांना. जो दररोज कुत्र्याला घास देतो शनिदेवाचं असं आहे. भगवान शंकर एकदा काशीला काय झालं, शनिदेवाकडून आपल्या आईला लात मारल्या गेली, स्वतःच्या आईला. खूप चिंतन आहे बारीक बारीक गोष्टीचं. स्वतःच्या आईला लात मारल्या गेली आणि लात मारल्यानंतर शनिदेवानं त्या ठिकाणी भगवान शंकराला प्रगट केलं. भगवान शंकराची स्तुती केली की हे भगवान भोले बाबा, आजपासून मी अगदी माझ्या सर्वस्व निघून गेलं. आईला मी लात मारल्यामुळं माझ्यावर कृपा कर. भगवान विश्वनाथ त्या ठिकाणी प्रगट झाले आणि म्हणून तेव्हापासून भगवान शंकराची जर पूजा केली, भगवान शंकराचं वंदन केलं तर त्याला शनिदेव काहीच करत नाही. समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायावर्तं दशभुतं तं नमामि शनेश्वरं. नीलाञ्जनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायावर्तं दशभुतं तं नमामि शनेश्वरं. भगवान एखाद्याला 7:30 झाले असेल तर भगवान शंकराचं स्मरण करा. ज्यांनी भगवान शंकराची पूजा केली त्याला 7:30 कधीच होणार नाही, स्वप्नसुद्धा नाही. लक्षात घ्या. पुढे अशी कथा आहे, ती खूप गोड कथा आहे. जालिंदर नावाची कथा आहे. पूर्ण विश्वामध्ये त्याचं एवढं साम्राज्य वाढलं, सगळे देव त्राहिमान झाले. भगवान विष्णूला भगवान विष्णू आणि भगवान शंकर एकत्रित झाले. वृंदा कशी प्रगट झाली, ही तुळशी तुमच्या घरात पुढं कशी प्रगट झाली एक लक्षात घ्या. शाप देते ही तुळशी माता वृंदा. ज्या वेळेस भगवान शंकरांनी सांगितलं हे भगवान विष्णू देव जा वृंदाचं पतित्व भ्रष्ट करा, कारण धर्माच्या मागं अधर्म ज्या वेळेस वाढतो, धर्म जिताय
पण त्याच्या पाठीमागं लपून जर अधर्म वाढत असेल तर त्याला मारण्यात काहीच हरकत नाही. लक्षात भगवान शंकरानं स्वतः सांगितलं भगवान विष्णूला, जा जालिंदराची पत्नी आणि त्या पत्नीच्या पतिव्रतेनं हा सर्व विश्वामध्ये नाश करतोय, यज्ञबंध पाडतोय, मंदिरामध्ये कोणाला जाऊ देत नाही आहे, कुठल्याही प्रकारचं धर्म कार्य घडू देत नाही. हिच्या धर्माच्या पालनामुळं अधर्म एवढा वाढलेला आहे की कोणाला सुखानं जगत नाही. मग अधर्माचं मूळच जर खंडित करायचं असेल तर तिथं जावं लागेल. भगवान विष्णू तिकडे गेले, कोणाचं रूप धारण करून, जालिंदराचं रूप धारण करून गेले. आणि जालिंदराचं रूप धारण करून गेल्यानंतर भगवान विष्णू प्रत्यक्ष आतमध्ये प्रवेश करून गेले आणि इकडं जालिंदर भगवान शंकरासंग लढतो आहे. भगवान शंकरासंग लढता लढता जालिंदर मृत्यू पडला आणि त्याचं जे मुकुट आहे, जे शिर आहे, ते वृंदाच्या आपल्या त्या सतीच्या तिथं येऊन पडलं जालिंदराच्या पत्नीजवळ. अरे माझा खरा पती तर हा आहे, याचं तर शरीर आला आणि हाय कोण आहे. मग भगवान विष्णू प्रगट झाले आणि सांगितलं, जा तुम्ही आजपासून पत्थर होऊन जाल. आणि भगवान शंकराला सांगितलं की आजपासून तुमचं पाणी मला जर टाकलं तर त्याला, तुम्हाला माहिती का आपण ते म्हणतो तुम्ही काय करतात, नारायण नागबली, अजून काय ते सर्प काय, काल सर्पयोग, काल सर्पयोग करतात ना ते, कोण कोण केलं काल सर. जर भगवान शंकराचं उरलेलं पाणी जर तुळशीला टाकलं तर काल सर्पचं काय लागतो, दोष लागतो. म्हणून देवाचं कधी उरलेलं पाणी तुळशीला टाकायचं, हे जे काल सर्पयोग आहे ना म्हणतात, हा हा काल सर्पयोग, जर भगवान उरलेलं पाणी आणि तुळशीला आपण टाकून देतो, नाही टाकायचं. भगवान शंकराला सांगितलं, देवा तुमचं जे उरलेलं पाणी आहे माझ्या जर मला जर टाकलं तर काल सर्पयोगाचा दोष त्याला लागेल, म्हणून ते पाणी टाकायचं आहे. अशी एक एक कथा आपल्या पुढं सांगायची आहे. परंतु जालिंदरा मग ती सांगताय, वृंदा तयार झाली म्हणजे तुळशी तयार झाली. आणि ही तुळशी माताने ज्यावेळेस सर्वांना दर्शन दिलं, सगळ्यात प्रिय भगवान विष्णूला असेल तर तुळशी आहे, महादेवाला बेल आहे. विठ्ठलाला तुळसी गणपतीला दुर्वा, महादेवाच्या पिंडीवर बेल झोबे हिरवा. विठ्ठलाला तुळसी गणपतीला दुर्वा, महादेवाच्या पिंडीवर बेल झोबे हिरव्या. महादेवाच्या पिंडीवर बेल झोबे हिरवा. विठ्ठलाला तुळसी गणपतीला दुर्वा, महादेवाच्या पिंडीवरी बेल झोबे वाजवा. विठ्ठलाला तुळसी गणपतीला दुर्वा, महादेवाच्या. परंतु हे करत असताना काल सांगितलं, काल जोगा मागितला ना सरांनी, खूप छान जोगा म्हटले, मला आवडलं. बरोबर वेळेवर कसं काय सुचतं काय माहिती. काय जोगवा मागितला, आईचा जोगवा, जोगवा मागे, आईचा जोगवा, जोगवा मागे, आईचा जोगवा, जोगवा मागे. किती छान जोगवा मागितला. का मागितला, हा दान केलं पाहिजे, ह्याच्यातून तुमचा दहा म्हणजे दशांश भाग दानात गेला पाहिजे. कळसात जो दान करतो एक ध्वजा कायम फडकली पाहिजे भगवान शंकराच्या मंदिरावर, कायम ध्वजा, जेवढं पातक असतं त्या ध्वजाच्या ह्याच्यातून निघून जातं. कळसावर कायम लाईट पाहिजे, कळसावरती कायम प्रकाश पाहिजे, दोन गोष्टी कायम, एक ध्वजा तिथं कळसावरती लाईट. हे का सांगतो, इतकं सुंदर चिंतन आहे याच्यावरती, एवढं सुंदर चिंतन आहे की एक जण आई कधीच दान करत नव्हती, एवढं होतं, पाच पिढ्या बसून खाईल एवढं होतं तिला, म्हातारीला, खूप म्हातारीला देव देऊन बसला होता. आणि तिने काय केलं होतं, आपल्या म्हशी आपल्या एवढ्या मोठ्या बंगल्याच्या पुढं बांधल्या. कोणी जर मागायला, ए तुझे डोळे गेले का, तुला दिसत नाही का, तबिल्यात कुठं दान धर्म करताय का, बिचारा तसंच जायचं. मुंगीला साखर मिळत नव्हती अशी अवस्था होती तिची, कधीच दान केलं नाही, कधीच नाही, धर्मच घडला नाही तिच्या हातून. पण मुलं फार धार्मिक निघाले होते. आणि मुलांवर संस्कार करा, तुम्ही डॉक्टर बनवा, इंजिनियर बनवा, कलेक्टर बनवा, काही म्हणणं नाही आमचं, नक्की बनवा. तुम्ही फार आय एस ऑफिसर बनवा, मोठमोठे बनवा,
पण त्याला जाताना संस्कार करून द्या. ज्यावेळेस तो डॉक्टर करून मोठा मोठा होऊन इंजिनियर होऊन जर अमेरिकेला गेला आणि तुम्हाला शेवट म्हातारपणात जर भेटायला आला नाही तर मग काय करून डॉक्टर करून उपयोग काय त्याला. डॉक्टर करत असताना एकच सांग त्या आईवडिलांनी सांगायचं, बाबा कोणी मोठं आलं तर त्याला नमस्कार कर, महादेवाला पाणी पाणी घाल. घरात मोठी व्यक्ती आली की त्याला नमस्कार कर. आईवडिलाला दररोज नमस्कार केल्याशिवाय बाहेर निघू नको. असे संस्कारचा अलंकार आपल्या लेकराला द्यायचा प्रयत्न करा लहानपणापासूनच. नाहीतर ते काय ज्यावेळेस त्याचं लग्न राहतं बुटं घालतात त्याला म्हणलं ए आईचं दर्शन घे ना, अजिबात नाही त्याला त्यावेळेस लाज वाटती आईचं दर्शन घ्यायचं. बरेचशी मुलं असे आहे सांगा इथं बसल्यापैकी कोणता आई आहे इथं बसली की दररोज मुलगा आपल्या आईचं दर्शन घेतल्याशिवाय बाहेर जात नाही, इथं आहे का? धन्यवाद. बरं आहे निफाड भूमी काय चांगले सुपुत्र जन्माला आले असतील की आईचं दर्शन वडिलाचं दर्शन घेतल्याशिवाय बाहेर जात नाही. तेच मुलं खरे आहे. शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजापोटी. आता चार पाच मुलांना फक्त भस्माचं महत्व सांगितलं. अरे म्हणलं वामदेवनीच ते भस्म लावून चालले होते आणि एका कुत्र्यावर भस्म पडलं तरी त्याला कैलास जागा मिळाली. त्या मुलाने ऐकलं पाच पन्नास पोरं असे भस्म लावून आले. म्हणलं बाबा काय? अरे आज भस्म बाबा तुम्ही काल काय सांगितलं कुत्र्यावर पडलं तरी ते एवढं, मग आम्ही आता माणसं आहोत. सगळे मुलं असे मस्त भस्म लावून आले आणि खरंच लावलं पाहिजे मुलांना सकाळी सकाळी कपाळी केसरी गंध भस्म मोठी रुंद माळा हाती हो. किती गोड आहे. लागलंच पाहिजे भस्म. बाबाजी दररोज भस्म लावायचे लक्षात घ्या. त्या आई गेली बिचारी सोडून म्हातारी, कधीच दान धर्म नाही केलं, मंदिरात गेली नाही. मुलं फार धार्मिक होते. मोठा मुलगा आला, शेतकरी मुलगा घरात होता, म्हणे अरे आपल्या आईचं एवढं देवाने आपल्याला देवाने देऊन दिलं, तिचं आपल्याला काही असो मोठं दहावं करायचं आहे आणि दहाव्यानंतर तिच्या हस्ते आपल्याला काशीला न्यायचं आहे. कोण म्हणतो? मोठा अमेरिकेतला मुलगा धार्मिक होता, तो खूप धार्मिक होता. लहान म्हणतं अग अरे कधी ती मंदिरात गेली नाही, कधी तिने दान धर्म केला नाही, कधी भगवान शंकराचं स्मरण केलं नाही. आणि तो म्हणतो आस्ते काशीला गंगा घेईल कधी? गंगा माई घेईल? शक्य आहे कधी? तो म्हणतो असं नको बोलू, वेडेपणा काय करतो, मी विमानने घेऊन जाईल. ते निघालं ते विमानने घेऊन, आपल्या जोडीदाराला घेतलं, मित्राला गेलं विमानाने. विमानाने गेल्यानंतर विमानतळावर आलं, तिथं पाहत होतं थोडं हवामान बदललेलं होतं, पाऊस सुरू झाला होता आणि तेवढ्यात वरून आवाज आला तिथून त्या याच्यामध्ये स्पीकरमध्ये की आजचे सगळे उडाण कॅन्सल झालेले आहे, उद्या सकाळी सर्वांनी यावं. हास्ती घेऊन मित्राच्या घरी आलो. मित्राच्या घरी आल्यानंतर राहिलं रात्रभर तिथं, तिथं त्याचा मित्र होता आणि मित्र घेतल्यानंतर ते मस्त बसलं रात्रभर. ते हास्तीचं तिथं ठेवून दिलं त्याने. ठेवून दिल्यानंतर तुम्हाला काय सांगावं, काय घडलं माहिती तुम्हाला काय घडलं? किती विशेष घडलं लक्षात घ्या. तिथं ते तिने ती हस्ती पाहिली त्या त्या ज्या मित्राच्या बायकोने. तिला वाटलं हे काय आलं? अरे देवा, तिने धरल्यान गटरीत टाकून दिलं. हे सकाळी एवढं शोधित होत, एवढं शोधित होतं, सकाळी त्याला ते सापडलंच नाही. आणि ते गेलं विमानात बसलं, पाहिलं आणि ब्राह्मण देवता माझ्या आईच्या ज्या हस्ती आहे कृपा करून तुम्ही पाहत होतं त्या डबीमध्ये काही सापडलं नाही, कुठलंच काही सापडलं नाही, काहीच नाही सापडल्यानंतर तो म्हणे आता काय करायचं, म्हणे संकल्प सोडा. परत आला, परत त्या मित्राकडे आला. अरे म्हणे माझं मी आईच्या हस्ती घेऊन चाललो होतो, पत्नीने सांगितलं आहो मला काय माहिती, म्हणे तुम्हाला माहिती नाही कुठं टाकून. परत घरी आला,
मग तो लहाना भाऊ सांगायला लागला, मी म्हणलो तर जाणार नाही, मग म्हणे सगळे सगळेच चला आता काशीला. मग थोडी राग घेतली आणि परत काशीला गेले. काशीला गेल्यानंतर सगळ्या मग असा मस्त स्नान केलं आणि ती डबी आता काशीच्या गंगेत सोडली. त्याच्यामधली एक लहान भाऊ होती सुंदर अशी, तिला बिचारीला काही नाही, ती खाली तिला वाटलं आपण खाली स्नान करावं असं मस्त डुबकी मारली आणि ती तिकडून ती येईन जी डबी सोडली, तिला वाटलं भगवान शंकराने प्रसादच दिला, तिने आपल्या पर्समध्ये घातली घरी घेऊन आली. कितीही प्रयत्न केला तर गंगा घेत आयुष्य मानव देह चंद्रगाय पालत्व पीडा रोग जय काय भजना जीवन राम दहीपेक्षा आपल्या गळ्यात एकशे आठ माळ का राहते, चोपन मणी एकशे आठ मा एकशे आठच का, त्याच्यानंतर चोपनच का, त्याच्यानंतर तीस मणी का, त्याच्यानंतर दिले अकरा मणी दिले आणि त्याच्यानंतर सात मणी दिले. आता चोपन मणी जर असेल तर तुमचं कुठलंही काम आडलं असेल तर त्याच्यावर जप करा, रामकृष्ण हरी करा, ओम नम शिवा करा, ओम शिवाय करा, फक्त ह्या चोपन मण्यावरती, फक्त चोपन मण्यावरती, एकशे आठ नाही बरं. ज्याला आपलं काम आडलं असेल त्याने चोपन मण्यावरती, ज्याला शेतीमध्ये खूप कर्ज झालेलं आहे फिटतच नाही त्यांनी तीस मण्यावरती, पुढचं सांगितलेलं आहे. ज्याला नोकरीच लागत नाही त्यांनी पंधरा रुद्राक्ष करायचे त्याची माळ बनवायची त्याच्यावर जपायची नोकरीसाठी. आणि सात ज्याला खूप प्रतिष्ठा पाहिजे असेल, काही काही साधूजवळ असे सात मा असं जागीत जपत राहते बघा, सात मणी फक्त जगामध्ये विश्वामध्ये त्याला प्रतिष्ठा, हे सगळं लिहिलेलं आहे शिवमहापुराणामध्ये. त्याही पेक्षा एखाद्याचं कामच होत नाही, त्यांनी काय करायचं गंगाजल घ्यायचं आणि त्या गंगाजलेला एका वाटीमध्ये भरायचं, वाटीमध्ये भरल्यानंतर एक रुपयाचा शिक्का असो पाच रुपयाचा शिक्का असो ओम शिव नमस्तुभ्यम म्हणून ते गंगाजल त्याच्यात टाकलेलं असताना फक्त आपल्या डोळ्याला ते गंगाजल लावायचं आणि निघायचं. किती सोपं सांगितलं शिवमहापुराण कथेमध्ये. आणि निघल्यानंतर बघा तुमचं काम झालं शहराणार नाही, फक्त गंगाजल डोळ्याला लावायचं काहीच करायचं. गंगा किती पवित्र आहे त्याचं चिंतन या ठिकाणी आहे. पुढचं एक सांगितलं जातं शिवमहापुराणामध्ये, सरळ सरळ आपण चाललो कारण वेळ कमी असल्यामुळं जास्त या ठिकाणी सांगत नाही. फक्त एकच एकदा परत एकदा भजन करूया. ओ शिवा परस्पर शिवा ओंकारा शिव तव स्मरणम ओम शिव ओम शिव परस्परा शिव ओंकारा शिव तव स्मरणम ओम शिव ओम शिव परस्परा शिव ओंकारा शिव तव स्मरणम ओम शिव तव लक्षात ओम शिव ओम शिव परस्परा शिव ओंकारा शिव तव स्मरणम ओंकारा शिव तव स्मरणम. नहीं सोपे हा मंत्र अति सोपा आहे, सर्वांनी जपा. कसं काही काही संतांना हे मंत्र आहे ओम शिव ओम शिव ओम शिव परस्परा शिव ओंकारा शिव तव स्मरण ओम शिव ओम शिव परस्परा ओम शिव ओम शिव परस्परा शिव ओंकारा शिव तव स्मरण ओम शिव ओम शिव परस्परा शिव ओंकारा शिव तव स्मरण ओम शिव ओम शिव
मंत्र नाही जमलं, तोपर्यंत नाही जमलं, लक्षात नाही आलं. सोपं आहे. स्वामी समर्थ एक भजन म्हणायचं भगवान शंकराचं, ते गोड म्हणायचं. जसं आपले बाबाजी म्हणायचे, किती गोड म्हणायचे, किती दुधात खरका पाण्यात धरका विठोब सारखा देव. बाबाजी म्हणायचे तसं. हे सोपं होतं, काही एवढं अवघड नव्हतं, पण पुढच्या वेळेस आलं पाहिजे. स्वामी समर्थ एक भगवान शंकराचं सुंदर भजन म्हणायचं. ते म्हणल्यावर ते येणार नाही, मग त्याच्यामुळे थांबून घेतो. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो ए भवानी. किती गोड भजन म्हणायचं, काय म्हणायचे स्वामी समर्थ, लक्षात घ्या. हे असं सगळं पाठ झालं पाहिजे का भगवान शंकराची एवढी. अरे एक उपमन्यू होता आणि मामाकडं खूप दूध होतं. काही काही लोक मामाकडं जातात लेकरं. खूप पहिले मामाकडं जायला आवडायचं बरं का. झुक 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 आगन गाडी धुरांच्या रेषा हवी तोडी पळती गाडी पाहूया मामाच्या गावाला. लय आनंद होता त्यावेळेस. कविता पण छान होत्या का. काय सांगा, आनंदच फार होता पहिला, पण आता नाही राहिलं. आता कविता काय डट डक डॅडी भटभट भट काय होतं ते इंग्रजीमध्ये काही खरं नाही राहिलं. पहिलं खूप सुंदर असायचं. म्हणून उपमन्यू मामाकडं होतं, मामाकडं खूप दूध होतं, अति दूध दुप्त राहायचं. त्याला खूप दूध आवडायचं आणि तो घरी आला. आई वडील खूप गरीब, अति गरीब, जंगलात राहायचं. आई मला दूध आवडतं, दूध दे ना ग. आईने सांगितलं बाळा आपल्याकडं गाय नाही, मामाकडं खूप चांगली परिस्थिती आहे, आपण गरीब आहोत. नाही ना आई, मला आपल्या मामाकडं दुधाची खूप सवय लागली, मला दूध दे. आईला प्रार्थना केली, आईनं विचार सुद्धा केला की लेकरू दूध मागतंय, आपण कुडून द्यावं. थोडंसं पीठ काढलं आणि लेकरा पुढं वाटी भरून दिली, घे बाळा पी दूध. त्याच्या तोंडाला ती चव लागेल होती. आई हे दूध नाही आहे ग. खूप रडलं रे खुरे. आईने विचार केला, अरे परिस्थिती फार वाईट आहे, आपण गरीब आहोत, जंगलात राहतोय, कुठून दूध आणायचं बाळा. देणार आहे एक देव, तो म्हणजे महादेव, त्याच्या कृपेने सगळं मिळतं. आई कुठं असतो ग तो देव, जसं ध्रुव बाळाच्या बाबतीत घडलं. अरे तो महादेव कुठं नाही आहे, सर्व ठिकाणी पुरून उरलेला आहे. मग मी त्याची प्रार्थना करतो आहे. म्हणून तो उपमन्यू जंगलात गेला. भगवान शंकराचं मंदिर नाही, छोटंसं असं हे बनवलं आणि भगवान शंकराची पिंड बनवली. ब्राह्मणांनी सफेद मातीची पिंड बनावी, क्षत्रियांनी लाल मातीची पिंड बनावी, माती सांगितलेली आहे. बरोबर आहे का नाही. शूद्रांनी पिवळी माती पाहिजे, थोडंसं पिवळसर असते. आणि काळ्या मातीची तुम्हाला माहिती आहे, वैश्यांनी पिवळी आणि काळ्या मातीची शूद्रांनी, असे चार प्रकार. काळ्या मातीची पण बनवायची असते, वारुळाच्या मातीची पिंड, असे चार प्रकार आहे. त्यांनी पिंड बनवली, आदिमाया शक्तीला नमस्कार केला, तपश्चर्या केली, भगवान एवढं श्वासोश्वासावर नियंत्रण मिळवलं, काहीच खाल्लं नाही. वायू भक्षण करता करता एक दिवस भगवान शंकर आपल्या पार्वतीला सांगताय की पार्वती परीक्षा घ्यायची उपमन्यूची. तू काय कर, मी इंद्र होतो, तू सचिव हो, माझी पत्नी हो, आणि आपला नंदी ऐरावत नावाचा हत्ती होईल, आपण जाऊया परीक्षा पाहूया. उपमन्यू पुढे समोर उभा राहिले. इंद्र बोल बाळा काय पाहिजे. त्याने मला भगवान शंकराची भक्ती पाहिजे. तुम्ही कोण म्हणे. मी इंद्र आहे. म्हणे तुम्ही इथं कशाला आलात. जसं तुकाराम महाराजांनी सांगितलं, हे पांडुरंगा तू कशासाठी आलात. मला जे माझे गुरुदेव पाहिजे. निळोबा लक्षात घ्या किती सुंदर आहे. बरोबर काय, माझे तुकाराम महाराज मला पाहिजे. तुम्ही कशाला आलात, बोलवलं नाही तरी जा तुम्ही परत. किती अधिकार. ए इंद्रदेवा तुझी मला गरज नाही, जा. इंद्र म्हणे अरे बाबा काय मागायचं. नाही नाही नाही, मला भगवान शंकराकडे मागायचं आहे. त्यावेळेस वज्र सोडलं गेलं, नंदिनी ते पकडलं आणि त्यावेळेस भगवान शंकर प्रकट झाले. ओम नम पार्वती पते हर हर गोपाल कृष्ण भगवान की जय.
भम भम बोले प्रगट झाले, आई स्वतः तिथं प्रगट झाली, नंदीदेव प्रगट झाले, सगळे प्रगट झाले. सांगितलं उपमन्यू काय पाहिजे, तुला सर्वस्व दान केलं, जा हे समुद्र क्षीर सागर बनून जाईल, दुधाचा समुद्र बनेल, तुला जे लागल ते घे. प्रसन्न झाले. पुढचं एवढं सुंदर वरदान दिलं भगवान शंकरानं. सांगा, लहान बालकाला दूध प्यायचं होतं तर क्षीरसागर देऊ शकतो, आपल्याला तो काय देणार. एवढा भगवान शंकर प्रगट झाला म्हणून आपल्याला प्रगट करण्यासाठी प्रार्थना करायची असते. एक कथा येते हिरण्यकश्यपूची, सुंदर कथा आहे. का मारला गेला बालक, कसा जन्माला आला, आणि त्याच्यानंतर जो नरसिंह भगवंत प्रगट होतात, त्या नरसिंह भगवंत ज्यावेळेस तो त्राहिमान त्राहिमान सगळीकडे ते नख वगैरे, भगवान शंकर त्यांना कसे उचलून घेतात आणि उचलून कसे ते बद्रिका आश्रमावर ठेवतात. नरसिंह शिला आहे तिथं, कोणी कोणी पाहिले असेल सांगता येत नाही. नरसिंह शिला कुठं आहे? बद्रिका आश्रमला आहे. तिचं दर्शन घेणं फार महत्त्वाचं आहे. त्यांनी काय मिळतं त्याचंही चिंतन आहे. आपण भटकत भटकत जातो कधी कधी, आणि म्हणून उपमन्यूला जेवढं दूध मिळालं, सर्व मिळालं, प्रसन्न झाले भगवान शंकर, आशीर्वाद दिला, जा उपमन्यू भगवान श्रीकृष्णाला सुद्धा तू उपदेश करशील पुत्र प्राप्तीसाठी. उपमन्यूनी भगवान शंकराला उपदेश, आपला भगवान श्रीकृष्णाला उपदेश केला, भगवान श्रीकृष्णाला कशी तपश्चर्या करावी, पुत्र प्राप्तीसाठी कसं वरदान मिळावं, हे उपमन्यूने उपदेश केला. कोणाच्या कृपेने? भगवान शंकराच्या. लक्षात. म्हणून हिरण्यकश्यपू एकदा तपश्चर्याला निघाला. आता तिथं भगवंतांनी जायला, अरे यांनी जर तपश्चर्या पुरी केली तर ही अवघड आहे, म्हणून नारायण नावाने याला फार कटाळा आहे, परत घरी येईल. मग घरी आले आणि आयुष्यात देवाचं नाव घेतलं नव्हतं, आयुष्यात देवाकडं पाहिलं नव्हतं. पत्नीने विचारलं, का हो का बरं आलात? म्हणे काही नाही, ज्या देवाचं नाव घेऊन येतो तिथं वरती मला कोणीतरी पक्षी होता तो नारायण नारायण म्हणत होता. हिला वाटलं वा संधीच सापडली, नारायण नारायण म्हणतो, पाय धुवायला पाणी दिले. अहो काय म्हणत होता? म्हणे नारायण नारायण म्हणत होता. जेवायला बसवलं, अहो काय म्हणत होता? तुला सांगू का, थोपड्यात एक देव का, नारायण नारायण म्हणत होता. लक्षात घ्या किती वेळेस देवदेव करून घेतलं. आणि त्याच वेळेस तिने परत विचारलं, ज्यावेळेस एकत्र आले एका शयावरती, आणि तिने हळूच विचारलं, सांगा ना काय म्हणत होता? त्यावेळेस ते म्हणले, नारायण श्रीमद नारायण श्रीमद नारायण नारायण नारायण. हो नारायण नारायण म्हणता 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 जो गर्भ राहिला तो हिरण्यकश्यपूला, तो आपल्या त्या कायाधुला, तर तो भक्त प्रल्हादाचा राहिला. मग भगवान हिरण्यकश्यपू ते तर निघून गेले, आणि कायाधुला ज्यावेळेस बाल राहिलं त्यावेळेस ती कायाधू एकटीच होती. स्वतः इंद्र आला, इंद्रात थांब ती पतिव्रत आहे, नारदाच्या आश्रमात राहिली. नारदाकडे राहिल्यानंतर नारदाकडून अनुग्रह मिळाला, आणि अखंड भजन करता करता त्यावेळेस हिरण्यकश्यपू म्हणायला लागला, अरे माझ्या घरातच तो नारायण नारायण म्हणतोय, तुला मारलं पाहिजे, तुला हे केलं पाहिजे, तुला लुटून दिलं पाहिजे. आणि त्यावेळेस सांगितलं, तुझा देव कुठं आहे? कुठं आहेस तुझा देव? माझा देव कुठं नाही आहे. म्हणे ह्या खांबात आहे? म्हणे हो, माझ्या या खांबात माझा विश्वास आहे, माझा देव या खांबातही आहे. आणि खांबावरती लात मारली, आणि त्या लात मारल्यानंतर त्या खांबातून जो प्रकट झाला तो नरसिंह भगवान. तोही प्रसंग ह्या कथेमध्ये सांगितला गेलेला आहे. हरी व्यापक सर्वत्र पटापटा सांगावं लागू राहिली कथा, कारण चारच दिवस मिळाले सर. याला खूप शांततेत सगळ्या गोष्टी श्रवण करावं लागतात. जर आपल्याला वेळ मिळाला, वर्धापन दिन आहेच पुढच्या वर्षी, मग आपण चिंतन खूप करू, कारण ह्या कथेला खूप चिंतन लागतं. एक एक थोडं 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 पाच पाच मिनटं सांगून पुढं पुढं जावं लागतंय, कारण कथेचा एक फक्त थोडासा सुद्धा भाग तुमच्या पुढं सांगता आला नाही. पण ठीक आहे, आपल्याला या ठिकाणी सुंदर असं दिवे पेटवायचे आहे,
मंदिरामध्ये ज्योत पेटवायची आहे. राहिलेले सर्व उद्याच्या चिंतनात सांगितलं जाईल. अजून फक्त 10 मिनिटाची कथा राहिली आहे. 10:30 वाजता आपल्याला दीप प्रज्वलित करायचं आहे. सगळ्याला एक वेगळा उत्सव साजरा करायचा आहे. दीप दानाने काय मिळतं त्याचंही चिंतन करायचं आहे. उद्या मात्र समजा एखाद्याला नजर कमी झालेली आहे तर त्याचं मी सांगत होतो, पंचामृताचं सांगून देतो, कारण ते राहून गेलं पहिल्याच दिवसापासून. तुम्हाला दुधवा अरे गणपती बाप्पा कसं काय प्रकट झाले या उद्या गणपती बाप्पा. ओम नमो गणराज गजानन. ओम नमो गणराज गजानन. ओम नमो गणराज गजानन. ओम नमो या ओम नमो गणराज गजानन. ओम नमो गणराज गजानन. ओम नमो गणराज गजानन. ओम नमो गजानन गणपती महाराज की जय. गणपती बाप्पा अचानक मंदिरातून बाहेर का आले? आज आगमन कसं काय झालं आपल्याला? आज खऱ्या अर्थानं नरसिंह भगवंताचं दाखवायचं होतं, वेळ कमी होता. भक्त प्रल्हाद दाखवायचा होता पण मी म्हणलं नाही वेळ कमी आहे. पण गणपती बाप्पा खरंच प्रणाम आहे, आम्हाला तिथं दर्शन देत होते, तुम्ही तिथून इथं आले, कथा आहे काय. म्हणून श्री गजवदना तू मधुसूदना तू पार्वतीचा शकुमार तुझला मोदक आवडे पार तुझला मोदक आवडे पार बोला. श्री गजवदनात मधुसूदनात पार्वतीचा सुकुमार तुझला मोदक आवडे पार तुझला मोदक आवडे मोदक खातो सिंहासनी बसतो उंदिरावरी होय तुझला मोदक आवडे पार तुझला मोदक आवडे पार. श्री गजवदना तू मधुसूदना तू पार्वतीचा सुकुमार तुझला मोदक आवडे पार तुझला मोदक आवडे पार. बसा गणपती बाप्पा विराजमान व्हा. ताळ्याच्या गजरात स्वागत करा गजाननाचं. बुद्धिदाता आहे. भगवंत आपल्याला विश्वनाथ काशीचं सुंदर आणि आज वास्तविक काल भैरवाचं वर्णन होतं तेही राहून गेलं. कसं काल भैरव निर्माण झाला आणि तो काशीचा द्वारपालच कसा बनला त्याचं चिंतन फार गोड होतं. तोच काल भैरव आपल्या उज्जैनला का बरं आला तेही दोन चिंतन होते. आता जाऊ द्या, थोडं थांबूया. विशेष आहे की ज्याला नजर कमी झालेली आहे, आता प्रत्येकालाच होते, चष्मा लागत नाही कोणाला लागत नाही, आजकाल जलमतात चष्मे चष्मा लागून जातो. तर भगवंतानं चतुर्थीच्या दिवशी जसं बिल्वपत्राच्या हे जे बिल्वपत्र आहे हे बिल्वपत्र याला हे याला फार महत्त्व आहे. मूळ तो ब्रह्मरूप आहे. तसं तुळशीच्या पानाला सुद्धा खाली काय असतं असे चंद्राकडं असं धरायचं, चंद्र उगवता ज्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस फक्त 12 वाजता असं धरवून त्या एका रेषेत बघायचं चंद्राला, त्याला ह्या डोळ्यामध्ये घ्यायचं. नजर ज्याची कमी म्हणजे दिसायलाच कमी लागलं अशा लोकांचं दर चंद्र म्हणजे चतुर्थीला
फक्त असं बघायचं, समोर बघायचं, त्या चंद्राचा याच्यावर प्रकाशन, हा प्रकाश याच्यात घ्यायचा, त्यानंतर घरात जायचं असं सांगितलं जातं. आणि आतमध्ये गेल्यानंतर जो काही दिवा लावलेला आहे गायीचा याच्यावाला धुपामध्ये, त्या दिव्याचा जो काही धूर असतो ते एका याच्यावरती घ्यायचा आपल्या प्लेटवरती, आणि ते काजळ आपल्या डोळ्याला लावायचं चतुर्थीच्या दिवशी. जाऊ दे कुठं सांगत बस बाकीचं, शिवमहापुराण कसं चालू आहे, कारण हे एक 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 गोष्ट यात सांगितलेलं आहे. ज्याने भगवान शंकराला दररोज दिवा वाहिला त्याच्यासाठी, जो अंधाळा झाला त्याच्यासाठी हे आहे की भगवान शंकरापुढं दीप जाळला पाहिजे दररोज नित्याने, म्हणे एक फुलवात तरी भगवान शंकरापुढं ठेवली पाहिजे. असं ह्या ठिकाणी दीपाचं महत्त्वाचं आहे. नंदा दीप जळे भक्तीचा तारण तुटतो ज्याचा लागे तो लावा ज्ञानाचा पादरवै. हो, असं अनेक प्रकारचं शिवमहापुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. त्याहीपेक्षा भगवान शंकराने एकदा परीक्षा घ्यायला सुरुवात केली. एक भील राहत होते याच्यामध्ये, पण भगवान शंकरावर फार भक्ती होती दोघांची. झोपडी एवढी एवढीच होती, एकाने बाहेर झोपायचं एकाने मध्ये, एवढंच येत होत. रात्रीचं वेळ आहे, अतिथी आला म्हणून त्या पत्नीने पतिदेवाला सांगितलं की आपल्याकडे अतिथी आलेला आहे, त्याला घरामध्ये आपण घेतलं पाहिजे. मग पतिदेवाने सांगितलं असं करा, मी बाहेर झोपतो तुम्ही आतमध्ये झोपा. पत्नीने सांगितलं नाही, मी बाहेर झोपते तुम्ही आत झोपा. असं चाललं असताना पत्नीने सांगितलं ठीक आहे. रात्रीच्या रात्री पतिदेव बाहेर झोपलेला आहे, भगवान शंकरान लीला केली, तो पतिदेव वाघाने पळवला आणि खाल्ला, वाघ झाला देवच. ही सकाळी उठली, अतिथी आपल्या घरात आला म्हणून तिची पूजा केली, नमस्कार केला, आणि तो अतिथी म्हणू लागला अगं तुझा पतिदेव वाघांनी नेला. तिने सांगितलं नेऊ द्या, पण तुम्ही आज माझ्याकडे अतिथी आहे, तुम्हाला नमस्कार करते, तुम्ही माझ्या घरात देव आहे. नंतर तिने सगळी पूजा केली, शरण रचलं गेलं, भगवान शंकर परीक्षा पाहत आहे, नमस्कार केला, प्रदक्षिणा मारली, आणि प्रदक्षिणा मारल्यानंतर तिचे काही तुकडे वाघाचे होते खाल्लेले ते जमा केले, शरणावरती ठेवले आणि नमस्कार केला त्या अतिथीला. अतिथी देवा, माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ कर, मी तुला नमस्कार करते आहे. माझा पती गेला, मी आता काही सेवेत कमी पडलं असेल तर मला माफ कर, मी आता निघते आहे. म्हणून ते शरण पेटवलं, त्यामध्ये प्रवेश करणार तर माझा भोला बाबा प्रकट झाला. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. आणि परीक्षा पाहिल्यानंतर भगवान शंकरान सांगितलं, थांब, मी स्वतः अतिथी म्हणून तुझ्या घरात आलो होतो, तुझी परीक्षा पाहिली की किती भगवान शंकरावर तुझी श्रद्धा आहे. हा पती आहे, शरणात हात घातला हा तुझा पती. तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता. Yeah.
सुद्धा सत्ता आहे. 10:30 वाजलेले आहे. उद्याचं काय आपल्याला नियोजन असेल ते सर सांगतील, कारण उद्या आपल्याला एक तास कथा ऐकायची. प्राणप्रतिष्ठेचा वेळ वगैरे सर्व सांगतील, त्यानंतर आपण थोडस 5 ते 10 मिनिटं घेऊ. आणि विशेषतः सगळ्यांनी दीप प्रज्वलन इथंच करायचं, बाकीचे फक्त मंदिरात दिवे पेटले जातील. वाट भक्तांची पातो शंभो शुक्रावरी राहतो. वाट भक्तांची पातो शंभो शुक्रावरी राहतो. वाट भक्तांची पातो शंभो कैलासी राहतो. वाट भक्तांची पातो शंभो कैलासी राहतो. आणि म्हणून या ठिकाणी 2 मिनिटं राहिलेले आहे. तिकडं दीपवेईपर्यंत या मंदिराला सुरुवात करत असताना लक्षात घ्या, स्वामीजींच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. सर्वांनी वर हात करून त्यांच्या गजरात स्वागत. सर्वस्वाचा दीप लाविला, सर्वस्वाचा दीप लाविला, सद्गुरु चरणी या दीपाचे ज्योत झळकते अंतकरणातुनी, या दीपाचे ज्योत झळकते अंतकरणातुनी. सर्वस्वाचा दीप लाविला, सर्वस्वाचा दीप लाविला, सद्गुरु चरणे या दीपाचे ज्योत झळकते अंतकरणातुनी. दीप प्रज्वलन आज आपण सर्व उजळून निघालेलो आहोत. विशेषतः मंदिराला सुरुवात अशी झाली होती, पहिलं मंदिर सर्वांनी बघितलं, त्यावेळेस अन्न सरपंच असताना भूमिपूजन झालं, फक्त 3 लाख रुपये होते. किती होते मंदिर? आज 5-50 लाखाच्या पुढे निघून गेलं असेल. त्यांनी असं सांगितलं काल आमच्याही डोळ्याला पाणी आलं की बाबा मंदिर तर कसं पूर्ण झालं, कुठून आलं काही लक्षात नाही आलं, पण मूर्तीच्या वेळेस आम्ही गेलो आणि मूर्तीची किंमत किती सांगितली ती? 21 लाख रुपये सांगितली. 21 लाख म्हणल्यानंतर ते डोळ्यातून खळाखळा पाणी यायला लागलं की मंदिर पूर्ण झालंय. महादेवा हे भोले बाबा कशी परीक्षा पावतो बाबा. रडले ते जाणारे सर्व त्या मूर्तीवाल्याकडं. आमच्याकडे एवढे पैसे नाहीये, एवढे पैसे आणायचे कुठून? आणि म्हणून केवढ्यामध्ये सांगितलं 10 लाखापर्यंत. किती किती होते तुमच्याकडे? एवढेच पैसे होते. तो मूर्तीवाल्याने सांगितलं काय नाही, मानकेश्वर आहे आणि ते काय देणार नाही मला, घेऊन जा तुम्ही मूर्ती. आणि ती मूर्ती पाहिल्यानंतर विष्णू भगवान प्रत्यक्ष, एवढ्या सुंदर मूर्त्या तुम्हाला मिळालेल्या आहे. हे बघा, हे सर्वांचं काम आहे, सर्व गावाचं काम आहे, सर्व ग्रामस्थांचं काम आहे, सर्व गावात महिला मंडळाचं काम आहे. देव महादेव सर्वांचा आहे. तो भोळा आहे, शिव भोळा आहे. तो इतका भोळा आहे, तो अवघड दानी आहे, तो एवढा देणार आहे. अरे बाबा, एकदा काशीला असं झालं, एक दानचंद नावाचा मोठा शेड होता. खूप दानचंद नाव दानचंद होतं. दान काही काही गंगूबाई राहते, पण एकदा आंघोळीची सवय नाही गंगेत, असे दानचंद होता. तो पत्नीने सांगितलं आहो कधीतरी जा गंगेवर स्नान करा, आयुष्यात कधी स्नान नाही केलं तुम्ही, जा ना माझी इच्छा आहे. दानचंदने सांगितलं नको नको, तिथं ब्राह्मण बसलेलं असतं, तिथं दान करावं लागतं, जाणार नाही मी, कुठं दान करत बसू. दानचंदला एकदा विनंती केली, खूप धार्मिक असतात काही काही, आणि हेच लोक धर्माला लावतात, आहो जा ना कमीत कमी आजचे दिवस, उद्या मानकेश्वराची एवढी मोठी प्रतिष्ठा आहे, जा सगळे सगळे पुढं काढतात, आहो आजच्या दिवस तरी माझी इच्छा आहे, जा ना दान करा, दान नका करू, पण कमीत कमी गंगेवर स्नान. नाही नाही म्हणे, बरं जातो म्हणे. जिथे एक स्मशान घाट आहे, पाहिलं असेल तुम्ही, तिथं स्नानाला गेलं. त्याला वाटलं इथं कशाचं कोण राहणार आहे, तिचं माझा भोला बाबा
भोले भगवान शंकर ब्राह्मणाच्या रूपातून प्रगट झाले. अरे वा वा म्हणी, महिना महिना इथं कोणी येत नाही, बरं झालं तू या घाटावर आला. धन्यवाद भरी. म्हणी माझ्याकडे इथं काही नाही, घरी आले ना एक पायली भर धान्य दे. कोण म्हणत तो घरी या म्हणे. आणि म्हणून तो कसं तरी स्नान केलं पळत निघालं घरी आलं. पत्नीला सांगितलं मी चुकून बोलून गेलो एक पायली भर, पण पत्ता नाही दिला म्हणे घरातला. काय सांगितलं? पत्ता अजिबात दिला नाही म्हणे. बरं झालं म्हणे, आता याला सगळ्याचे पत्ते माहिती आहे, कोणाचा पत्ता माहीत नाही त्याला. तो विश्वात विश्वाचा मालक आहे, त्याला कोणाच्या घरात काय माहीत नाही. तो बरोबर काही वेळानं तो जात नाही, थोडा आराम करायला लागला. नेहमी दरवाजा ओ दानचंद सेठ पायली भर होतो. पत्नीला सांगितलं त्याला कस कमी झालं. म्हणे अहो ते बाहेर उभा आहे, असं सांगा ना थंडी ताप आला म्हणून. एक पायली बाजरीसाठी काय थंडी ताप दुडदुड उडाल. पत्नी बाहेर हळूच आली. अहो म्हणे त्यांना थंडी ताप आलेला आहे. म्हणे जर माझ्या भक्ताला जर थंडी ताप आलेला आहे तर जोपर्यंत त्याचा ताप जात नाही तोपर्यंत मी जात नाही. मी जगाचा बाप आहे. काय सांगितलं? मी कसं जाईल, जाऊ दे त्याचा थंडी ताप. हळूच त्याला वाटलं आता काही खरं नाही, हाताला पक्का निघाला म्हणे. थोड्या वेळाने सांगितलं अगं म्हणे थंडी ताप आल्या आल्या त्याला असं सांगा म्हणे मरण आलं म्हणून सांगा म्हणे. पायली भर बाजरीसाठी मरण आलं असं म्हणून त्याला ते पत्नीने बाहेर आल्यानंतर मोठ्याने वरड अहो माझा पती गेला माझा पती गेला. म्हणे मग असं करा त्याचं सगळं कर्म झाल्याशिवाय मला जात येत नाही. भक्त देवच होता तो, त्याचं पूर्ण कर्म झालं का मी जाईल. मग त्याला खरंच ना पूर्ण असं आणलं, वरून कपडा टाकला, देवाने सांगितलं चांगल्याशी गाढ झाली म्हणे. असा भक्त पाहिलाच रे. हळच हळूच आले, सगळं गाव रडायला लागलं, सगळी पत्नी रडायला लागली. पत्नीने हळूच कानाजवळ आले काय नाटकं लावली. अहो तुमच्या अंगावर कपडा पडला तुम्हाला थोड्यात उचलून नेतील ना, काही येडेपणा करू राहिले. ते हळूच डोळे उघडून पाहत गब्बस उचलं काय घे नाही. देव पाहत आहे स्मशानात नेलं त्या सरणी त्याच्यावर ठेवणार. देवाने सांगितलं भाऊ काय पाहिजे, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. मला काही पाहिजे नाही म्हणे, ती पायली भर बाजरी माप जर करत असेल तर मी उठून बसतो म्हणे. काय खरं आहे. अहो देवाने सांगितलं माप केलं ते उठलं घरात पळलं. अरे बाबांनो असं नका करू, एवढं एवढ्या धर्मकार्यात आपण कंजूस होऊ नका. देवाला सुद्धा तुम्ही म्हणजे देवाच्या पेक्षा पुढं जातात दोन पाऊल. म्हणून हे मानकेश्वर आहे, हे मानकेश्वरासाठी तुम्ही जे पायी पायी दिलेलं असेल घराघरातून ते देव परमेश्वर तुमच्यावर खूप मोठी कृपा करणार, खूप आनंद तुम्हाला देणार आहे. हे एकाचसाठी नाही ते देव, सगळ्यांसाठी गावासाठी ग्रामदैवत आहे ते. तुमचं भगवान शिव हा सगळ्यात मोठं ग्रामदैवत आहे आणि ते तुम्हाला प्रसन्न होण्यासाठी एवढा सुंदर तो कळस जो आहे ते प्रत्यक्ष शिवलिंगासारखा बनवलेला आहे. कळस बघा काय स्वरूप आहे त्या मंदिराचं, एवढं सुंदर मंदिर आपल्या गावात आहे. म्हणून त्या समितीचं ग्रामस्थांचं आणि सगळ्या गावकऱ्यांचं परत एकदा हात वर करून टाळ्याच्या गजरात स्वागत करू. हे सगळ्यांसाठी आहे, एकासाठी नाही आहे. म्हणून हात जोडून विनंती आहे, सर्वांनी सहभाग घ्यायला. जो उद्या भगवान शंकराच्या कार्यक्रमाला येईल ना, भगवान शंकर त्याच्यावर कृपादृष्टी करतील, भरभरून त्याला देतील. आणि म्हणून उद्या मात्र कोणीच घरी राहू नका. सगळ्यांनी यात वैयक्तिक कार्यक्रम नाही आहे, सगळ्यांचं इथं बसले बघा सर्व सर्व भाविक भक्तगण बसले. मात्र प्रत्येकाच्या घरातून कमीत कमी श्रद्धेने या आणि श्रद्धा आणि विश्वासानं परमेश्वराचं दर्शन करा, आपल्या मुलाबाळाला आशीर्वाद मिळवा आणि दररोज सोमवार गुरुवार एकादशी प्रदोषला भगवान शंकराची पूजा करा. एवढंच या ठिकाणी सांगून थांबूया, आरतीसाठी सर्वांनी उभं राहायचं आहे. जोडी जोडीनं नेहमीप्रमाणे व्यासपीठासमोर आरतीसाठी यायचं आहे. जे कोणी जोडीनं आले असतील अण्णा आरतीसाठी व्यासपीठावर यायचं आहे. बाबाजींच्या प्रतिमेपुढे आरती घ्यायची. सुख करता दुख करता वरता गेलाची पूर्वी पूर्वी प्रेम कुमाराची सर्वांग संग
श्रीराज मूर्ति दर्शन मात्रे मन करने मात्रे मन पावन पूर्ति देव देव दाखिता फरा तुझ गौरी कुमरा चंदना जीवोटी कुमकुम केसरा गिरी धोबरा रुदन तीनो पोरी चरणी गागरिया जय देव जय मंगल मूर्ति श्रीराज मूर्ति दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ति जय देव मोदर पिता मणिवर वंदना सरस्वत वक्र द्रोण त्रिनयना दास रामासा वट पाए सजना शंकर के पावा वे निर्वाणी रक्षा वे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ति वासीराज मूर्ति श्रीमान स्वर्णे मात्रे मान कमर पूर्ति आरती वो वाळो स्वामी जनार्दनाची बाबा जनार्दनाची निष्काम कर्मयोगी मौनगिरीचे कापर गावची ती मोळसाई मोहिते सगनाची मोठी मुंडाई मुगले तगे गावचे पाटी लकोळी बाबा पाटी लकोळी आरती हो वालो स्वामी जनार्दनाची बाबा जनार्दनाची देश का कर्म योगी मौनगिरी शक्य अटला से बत्तीस साली अनंत संवत्सर अश्विन मासी तिथि हरिभंजनी वार गुरुवार बाबा वार गुरुवार आरती ओ वालो स्वामी जनार्दनाची स्वामी जनार्दनाची निष्काम कर्म योगी मौनगिरी सत्यशील सदाचारी मोलाची भक्ती बालपणी स्वामी स्वामी शिवाची शक्ती अपराध अनेकांचे घालून मोठी बाबा घालून मोठी तपासाठी आरती ओ वालो स्वामी जनार्दनाची स्वामी जनार्दनाची निष्काम कर्म योगी मौनगिरी ओ नागेश्वरी नागबाबा नागमुनी ओळखुनी जनार्दन मूर्त मनी देवडी शिक्षा बाबा तप करी स्वामी तप करी बारा वर्ष शिव शिव जप करी स्वामी जनार्दनाचे बाबा जनार्दनाचे निष्काम कर्म योगी मौनगिरीचे जाते गावी जाते अभी महानवरी पिनाकेश्वराचा पूर्ण करी पूर्व जन्माची काढी पाटी पावडी बाबा पाटी पावडी आश्रम मंदिर आणि शेती चाले जावरी आरती ओ वालो स्वामी जनार्दनाची स्वामी जनार्दनाची निष्काम कर्म योगी मौनगिरीचे ओ सिद्धेश्वर जनेश्वर नारेश्वर काशी विश्वनाथ हृदयेश्वर नाही ओळखला कोणी कैलास मुने बाबा कैलास मुने बारदान जागे शक्ती जल्मावरी आरती ओ वालो स्वामी जनार्दनाची स्वामी जनार्दनाची निष्काम कर्म योगी मौनगिरी ओ नित्य विनोदी अनुष्ठान करी वसी गृह अन्नदान याद करी पंचाहत्तर वर्ष बाबा कार्य करी स्वामी कार्य करी सर्वेश्वराला समर्पित करी आरती वालो स्वामी जनार्दनाची बाबा जनार्दनाची निष्काम कर्म योगी मौनगिरी हरि ओम हर 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 महादेव जय शिव ओंकार शिव हर भज ओंकार ब्रह्मा
शव वाहन शोभे हरि ओम हर 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 हरे दो भुज चतुर्भुज अष्टभुज तुम शोभे भोला दश भुज तुम शोभे शंकर रूप निरखता शंकर रूप निरखता त्रिभुवन जग बोले हरि ओम हर 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 हरे पर पर बोला ताजा पर शोभे सनकादिक ब्रह्मादिक सनकादिक ब्रह्मादिक बुद्धकादिक हरि ओम हर 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 माने अक्षय माला वर्ण माला रुद्र माला दारी हरि ओम हर 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 बाले कर मध्य कमंडलु चक्र त्रिशूल धरिता भोला चक्र त्रिशूल धरिता दुख हरता सुख करता दुख हरता सुख करता दुख पालन करता हरि ओम हर 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 बाले पार्वती विराजित शंकर कैलासा भोला शंकर कैलासा भागद दूर का भोजन भागद दूर का भोजन बस काम में वासा हरि ओम हर 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 वाले शिवाजी के हाथों में कंकन कानों में गला होती माला बोला गला होती माला बताओ देवन कविराज हस्तरो में चंद्रमा विराज ओढ़ मृग चाला हरि ओम हर 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 माने सच्चिदानंद स्वरूप त्रिभुवन के राजे बोला त्रिभुवन के राजे हरि हर जपत ब्रह्मा गुरु शिव शिव जपत हे विष्णु भव सागर करुणा हर 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 माने चौषष्टी योगिनी मंगल गावत निरत फिरत भैरो बोला निरत फिरत भैरो बाजे बाजे तार मृदुंग बाजे बाजे तार मृदुंग हरि आदर लक्ष्मी सारित्री पार्वती संगे बोला पार्वती संगे गायत्री हर गंगे गायत्री हर गंगे शिव गवरा हरि ओम हर 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 माने काशी में विश्वनाथ विराजित नंदा ब्रह्मचारी बोला नंदा ब्रह्मचारी नित्य उठे दर्शन पावन सब दिन भोग लगावन महिमा अति भारी हरि हरि ओम हर 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 माने शिवाजी की हारत निश दिन पट गावी बोला निश दिन पट गावी भजत शिवानंद स्वामी जपत हरि हर स्वामी कलयुग पद पावे हरि ओम हर 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 माने ओ जय शिव ओंकारा शिव हर भज ओंकारा ब्रह्मावेश सदा शिव बोले बोले श्याम महारे गवरा हरि ओम हर 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 माने
पावला महालक्ष्मी आली ओवारी तो कपुरानी भक्ता प्रसन्न दादी सोनेचा पावलानी कुंकवाने गातला सडा मुकिता बोला वेडा हाती शोभे हिरवा जोडा तिला प्रसादाचा पेडा सोनेचा पावलानी महालक्ष्मी आली ओ आले तो कापुरानी भक्ता प्रसन्न दारी सोन्याच्या पावरानी नेत्रांच्या लावल्या वाती पंचप्राणाच्या ज्योती अर्थी भक्त गणगाती तिथे अम्बेची वस्ती सोन्याच्या पावरानी भक्तीचा केला वारा गत्या अंबिकेचा गळा पायी वाजे डोंगर गाला तिला नवरात्राचा सोहळा सोन्याच्या पावलानी अंबिकेची भरली ओटी लावली चंदनाची ओटी कीर्ती तुझी जगदे झाली दर्शनाला दादी सोन्याच्या पावलानी कर्पूरा सवधाम वर्णिता सुगंध वाहुने दोपदी पदाला का कपुररती रत्तरी तसिहासनी आव की नाम नहीं निखान हृदय मूर्ति देवा भाव भक्ति ने के लिए देवा कपुररती दोपदी पदाला का रूपी उपन माला राजाधिराजाय प्रसय साकिने नमो वय वैश्रवणाय गुरुमेश्वरे कामान काम कामाय मह्यम कामेश्वर वैश्रवण दत्तात कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ओ विश्वदो विश्वदो मुखो विश्वदो व्रत विश्वद स्वाद विश्वद ब्रह्मभ्या हंति समप्तैर्य धावा भूमि जनयते काम नाना सुगंध पुष्पाणि यथा काल भवानी च पुष्पञ्जलिमय दत्तं रुहाणि परमेश्वर नमः पार्वती गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त 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 लक्ष्मण सत्गुरु जगदादन स्वामी महाराज की जय भगवान की जय हर हर महादेव भंबे भंबे भंबे
देवीचं गीत होईल आणि त्यानंतर भैरव येईल भक्त मंडळाच्या सांगितल्यावरून. जय जनार्दन. देवनायक.